नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमच्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी पुन्हा गोष्ट मी एक सांगेल की या व्हिडिओमध्ये जो काही कंटेंट मी तुमच्याशी शेअर करतो आहे हा फक्त एक नॉलेज पर्पजसाठी शेअर करतो आहे. याचा कोणताही उद्देश मला तुम्हाला टिप्स किंवा रिकमेंडेशन्स देणे असा होत नाही. हा फक्त तुम्ही एक अभ्यासपूर्व हेतूनेच घ्यावा. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू की जो प्रत्येक वीकमध्ये आपण सध्या घेऊन येतोय. सध्या बाकीच्या व्हिडिओ लवकरच चालू करू आपण. ॲडिशनल अजून काही कन्सेप्ट आहेत, त्याच्यापूर्वी तुम्ही ह्या व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर वाटतंय की आपल्या चॅनलवर खरंच एक चांगली माहिती तुम्हाला मिळते तर नक्कीच प्रत्येक व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला शेअर करायचा. आणि चॅनल प्लीज सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच करा. आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मेसेज दिला आहे तो तुम्ही बाकीच्या ग्रुप्सवर शेअर करू शकता, जेणेकरून बाकीच्या लोकांनाही आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक मिळेल. तर चला सुरू करूया आजचा निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू. मित्रांनो, तुमच्यापुढे मी ओपन केलेला आहे हा निफ्टीचा डेली व्ह्यू तयार केलेला आहे. जो डेलीच्या कॅन्डल्स असतात, एका दिवसाचे एक कॅन्डल, लक्षात ठेवा. अगदी जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो, ही जी कॅन्डल दिसते तुम्हाला ही एका दिवसाची एक कॅन्डल, त्यालाच आपण डेली कॅन्डल बोलत असतो. तर मित्रांनो, या कॅन्डल्सनुसार काय दिसते तर मागच्या आठवड्यामध्ये अगदी चांगलं हेल्दी करेक्शन झालेलं आहे आणि अजून येणार आहे, लक्षात ठेवा. आता मी काय सांगतो तुम्हाला, तर सध्या जो स्ट्रक्चर बनवत ही थ्री ब्लॅक रोज असं बोलतात, एक पॅटर्न आहे त्याच्याप्रमाणे, हा असं दाखवतो की मार्केटमध्ये अजूनही बिअरिशपणा खूप आहे. आणि मी आधीही खूप वेळा बोललो आहे मार्केट खाली येणार, लेवल्स दिल्या होत्या त्या लेवल्सही खाली आलेलं आहे. आता जर तुम्ही पाहायला गेला इथे तर ही जी ब्लॅक लाईन दिसते तुम्हाला तो 50 दिवसाचा एक मूव्हिंग ॲव्हरेज आपण ड्रॉ केलेला आहे. आता मार्केट तिथे येऊन रेस्ट झालेलं आहे. जर मार्केट त्याच्या खाली क्लोजिंग देत आहे तर मार्केट काय होईल, शॉर्ट टर्मसाठी खालीच राहील. म्हणजे शॉर्ट टर्म म्हणजे अगदी 1-1.5 महिन्यापर्यंत ही ते खाली राहू शकतं जर ह्याच्या खाली त्याने क्लोजिंग दिलं तर. त्याच्यावर त्याने क्लोजिंग देणं गरजेचं आहे तरच ते इथून फिरेल. आता मी शेवटी तुम्हाला काय सांगणार आहे की अर्थसंकल्प जो येतो आहे, जो आपलं युनियन बजेट बोलतो, त्याचा काय परिणाम होणार आहे, त्याची ॲक्शन कशी घ्यायची आणि इन्व्हेस्टमेंटची काय स्ट्रॅटेजी ठरवायची हेही सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायचा आहे तुम्हाला. तर आता जर बघितलं आपण या कंडिशनमध्ये तर ही जी कॅन्डल बनवली आहे ती अगदी मारुबाजू मोठी कॅन्डल आहे, बरोबर. फुल प्रेशर अजूनही मार्केटमध्ये आहे. इथून मार्केट किती खाली येईल तर नॉर्मली जर बघायला गेला तर मार्केटमध्ये 13150 किंवा 13140 लेवलला एक मला बऱ्यापैकी सपोर्ट लेवल इथे दिसते, बरोबर. म्हणजे अजूनही मार्केट इथून खाली, म्हणजे आता 13635 पासून खाली 13100 जवळपास किंवा 13140 इथपर्यंत मार्केट येऊ शकतं, लक्षात ठेवा. कारण का, तर तिथे एक सप्लाय झोन आहे मोस्टली मार्केटला, ओके. तर इथे मार्केट येईल, इथून एकदा बाउन्सबॅक करायची शक्यता जास्त आहे. त्यामुळे लक्षात ठेवा ह्या लेवल्सला, कारण ह्या कॅन्डल्स जर बघितल्या तर मार्केटमध्ये अजूनही सेलिंग प्रेशर आहे. त्यामुळे ते खरेदी करायची का, तर अजिबात नाही करायची. आता बँक निफ्टीशी बोलू आणि बँक निफ्टी झाल्यावर अर्थसंकल्पावर थोडे काही गोष्टी डिस्कस करू. तर चला आता आपण जाऊ थोडं बँक निफ्टीचा ग्राफ बघू. बँक निफ्टीच्या ग्राफमध्ये जर आपण बघायला गेलं तर मित्रांनो, तुमच्यासमोर मी ओपन केलेला आहे बँक निफ्टीचा डेलीमधील चार्ट. आता मित्रांनो, इथे मला असं दिसतं आहे की बँक निफ्टीने पण त्याच्या 50 मूव्हिंग डेचं 15 SMA बोलतो आपण, सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज, किंवा तुम्ही EMA पण वापरू शकता, याच्या खाली क्लोजिंग दिलेलं आहे. आणि काल जे शुक्रवारची कॅन्डल तयार झालेली आहे तो डोजी जो बनवला आहे तो पण त्या कॅन्डलच्या खालीच क्लोजिंग दिलेला आहे. तो पूर्णपणे दाखवतो की मार्केट पूर्णपणे सध्या बिअर्सच्या हातामध्ये, बरोबर. बुल्सची पकड टोटली ढिली झालेली आहे. इथून बँक निफ्टीचा पहिला सपोर्ट झोन राहणार आहे आपला. नॉर्मली जर बघायला गेलं तर 28900 एक लेवल आहे मार्केटला सध्याच्या कंडिशनला. बँक निफ्टीमध्ये इझिली येऊ शकतं इथं, लक्षात ठेवा. बँक निफ्टीला 700-800 किंवा अगदी 1000 पॉईंट नथिंग आहे आताच्या कंडिशनला. जर पडायला लागली तर तुम्ही पाहिलं आहे मार्केटमध्ये, त्यामुळे थोडं कॉशियस राहा. तुम्ही जर बाईंगचा विचार करताय तर इथे कोणत्याही प्रकारचं बाईंग सध्याच्या कंडिशनला नाही. अगदी मार्केट इथून तुम्हाला 300-400 पॉईंट जर बजेट दिवशीचा विचार करायला गेलं तर मार्केट इथून बाउन्सबॅक देऊ शकतं असं नाही. कारण कसं होतं, बजेटमध्ये व्हॉलेटिलिटी खूप राहते मार्केटमध्ये. आता या बजेट दिवशी मार्केट 200-300 पॉईंट जरी बाउन्स झालं इथूनवर तरी लगेच बुलिश होऊ नका, थोडं वेट करा. कन्फर्मेशन्स महत्त्वाचे आहेत. आपले ग्रुप्स, आपले टेलिग्राम चॅनल यांच्यावर माझे स्टेटस, ह्याच्यावर मी ह्या गोष्टी टाकत असतो, तिथे पण तुम्ही कनेक्टेड राहा. आता सांगायचा मुद्दा हाच आहे की इथे खरेदी बनत नाही कोणतीच मार्केटमध्ये अजून पण. मार्केटमध्ये खरेदी यायला थोडं करेक्शन येऊ द्या. आपल्यासाठी मी म्हणतो की अपॉर्च्युनिटी, ह्या दिवसाचीच मी वाट बघत होती की मार्केट खाली येणं गरजेचं आहे
त्या कंडिशनलाच आपण चांगली खरेदी करू शकतो, स्वस्तामध्ये शेअर्स अजून मिळतील आपल्याला, बरोबर. त्यामुळे खरेदी करायची का तर नाही करायची, बजेट दिवशी ट्रेडिंग करायचं आहे का, तर मी असं सजेस्ट करेल बजेट दिवशी ऑब्झर्वेशन मार्केटचं केलेलं कधी अतिउत्तम असतं. व्हॉलेटिलिटीमध्ये कॉलपुटवाल्यांचं काय होतं की प्रीमियम खूप महाग असतो, त्यामुळे इझिली मोठं टार्गेट मिळत नाही आणि फास्टमध्ये प्रीमियम डिक्रीज होतो, लॉस व्हायची शक्यता जास्त असते, किंवा जे काही जेवढं टार्गेट ठेवलं ते अपेक्षित मिळत नाही. आणि इक्विटीमध्ये वगैरे ट्रेड करताय तर मोस्टली सगळे ब्रोकर इंट्राडेच्या ऑर्डर्स तुम्हाला ब्रॅकेट ऑर्डर असतील, कव्हर ऑर्डर्स असतील, त्या टाकून देत नाही किंवा अवेलेबल होत नाही का व्हॉलेटिलिटीमुळे, ते पण बॅन केलं जातं. त्यामुळे मी असं सांगेल, एक दिवस रिस्क घेण्यापेक्षा शांत राहा, ऑब्झर्वेशन करा, तो काय डायरेक्शन दाखवतो तिकडे ऑब्झर्वेशन करा, त्या दिशेने आपण ट्रेड घेऊ नंतर ना, कारण मार्केटमध्ये रोज अपॉर्च्युनिटी तयार होत असते, एका दिवसासाठी पैसे घालून बसू नका. शांत राहा, ऑब्झर्व करा मार्केटला, ग्रुप्स आपले फॉलो करा, तिथे आपण ही माहिती टाकत राहणार आहे. आशा करतो आजचा व्ह्यू कळला असेल. निफ्टी, बँक निफ्टी आणि बाकीचे सगळे स्टॉक जर बघायला गेलं तर तुम्ही यालाच फॉलो करतात, म्हणून आपण निफ्टी आणि बँक निफ्टीवर ह्या मोस्ट गोष्टी फोकस केलेल्या आहेत. लक्षात ठेवा, 50 दिवसाचा मूव्हिंग ॲव्हरेज खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही बघितलं इथे तर खूप साऱ्या वेळेला त्याचा सपोर्ट घेऊन मार्केट वर जात असतं, इथे पण खाली आलं, त्यानंतर खूप दिवस खाली होतं, त्याच्यावर गेल्यावर जर तुम्ही बघितलं तर एक सपोर्ट टाईप ते चालतं शॉर्ट टर्मसाठी, लक्षात ठेवा. त्यामुळे त्याला रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. ह्या लाईन्सला ती केलेलं नाही बँक निफ्टीमध्ये, आणि निफ्टीमध्ये पण त्याला क्रॉस केलेली आहे, विच इज व्हेरी बिअरिश इंडिकेशन. मार्केट अजून खूप खाली येईल, आता किती येईल हे मी अर्थसंकल्पानंतरनं सांगेल, कारण ती मुवमेंट ठरवेल की मार्केटमध्ये अजून किती जोरदार खाली जायचं ते. आशा करतो आजचा व्ह्यू आवडला असेल. आता आपले जे वर्कशॉप्स आहेत जे आपण चालू केलेले आहेत त्याच्यामध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी पुन्हा आपण नवीन तारखा अनाऊन्स केलेल्या आहेत. खूप सारे लोकांना मागच्या वेळी अटेंड करता आलं नव्हतं, रेस्ट्रिक्शन्स होते, लिमिटेशन्स होते सीट्सच्या. यावेळी आपण फक्त 25 सीट्सच लिमिटेशन आहे. वर्कशॉप आहेत आपले 4 मार्च महिन्यामध्ये, पटकन ज्या डेट्स आहेत त्या नोट डाऊन करून घ्या. पुण्यामध्ये 6 आणि 7 मार्चला आपला पूर्ण 2 दिवसाचा वर्कशॉप होतो आहे. कोल्हापूरमध्ये 13 आणि 14 मार्च, मुंबईमध्ये 20 आणि 21 मार्च, आणि नाशिकमध्ये 30 आणि 31 मार्च, की जो लाईव्ह मार्केटमध्ये आपण ठेवलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला हे पुणे, कोल्हापूर आणि मुंबई हे शनिवार रविवारी घेतलेत, आणि नाशिकमधला आपण मुद्दा म्हणून लाईव्ह मार्केटमध्ये ठेवला. इथे मी लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला ॲनालिसिस शिकवणार आहे. याची वेळ असणार आहे 9:00 ते 5:30. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अगदी लंचपासून तुम्हाला इन्क्लूड केलेल्या असतात, त्यामुळे काळजी करू नका. फक्त तुमचे क्वेश्चन्स, तुमच्या क्वेरीज, तुमच्या ॲम्बिशन्स आणि एक नोटबुक घेऊन यायचं आहे फक्त, बाकी सगळं मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. यासाठी नंबर नोट डाऊन करा, 8882809090 आणि 9822500374. हे दोन नंबर आपले नोट डाऊन करा. काही शंका असतील तर वर्कशॉप असा मेसेज करा, तुम्हाला डिटेल्स पुरवल्या जातील. कोर्सेस ऑनलाईन पाहिजे असतील तर ते पण अवेलेबल आहेत. दोन्ही स्ट्रीममध्ये आपण सध्या तुम्हाला टीचिंग करतोय, ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो. म्हणजे ज्यांना अगदीच येणं पॉसिबल नसतं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खूप सारी लोकं येतात माझ्याकडे, त्यांनी ऑनलाईन कोर्सही ऑप्ट करू शकता. आशा करतो आजचा व्ह्यू आवडला असेल. आवडला असेल तर क्विकमध्ये लाईक करा, आणि ज्यांना डिमॅट ओपन करायचं आहे त्यांच्यासाठी एंजल, अपस्टॉक्स आणि झिरोदाच्या लिंक खाली दिलेल्या आहेत. क्विकमध्ये जावा, तुमचा फॉर्म भरा, आणि काही शंका लागली तर मला नक्कीच कॉल करून किंवा मेसेज करून विचारू शकता. थांबूया इथे, पुढे भेटूया पुन्हा एका नवीन विषयासह. धन्यवाद.